शिवसेना आमदार अपात्रतेवर सोमवारपासून सुनावणी, विधिमंडळ उद्याच उद्धव ठाकरे आणि शिंदेंना सुनावणी वेळी हजर राहण्याची नोटीस पाठवणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील, संजय राऊतांचं टीकास्त्र। विधान परिषदेतील शिंदे गटाच्या आमदारांविरोधात ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा। नीलम गोरे, कायंदे, विप्लव बाजोरिया यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची मागणी। अजित पवार सत्तेसाठी लाचार, ही लाचारांची औलाद, विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका। विकास कामं मार्गी लागावीत यासाठी आमच्या आमदार आणि खासदारांना प्रतिज्ञापत्रावर सही करायला लावत आहे, रोहित पवारांचा अजित पवार गटावर आरोप। राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदार अपात्रता याचिकेबाबत प्रक्रिया सुरू। जयंत पाटील आणि आव्हाडांची 5 आमदारांविरोधात याचिका, पुढील आठवड्यात गोरे नोटीस पाठवणार, सूत्रांची माहिती। शरद पवार गटाला अपात्र करा, अजित पवार गटाची आक्रमक भूमिका, विधिमंडळात याचिका दाखल। राज्यसभेत काढलेला फोटो शेअर का केला, शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना सवाल, सूत्रांची माहिती। पवारांच्या प्रश्नावर पटेलांची चुप्पी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेणार, लालबाग नंतर शिंदे, फडणवीस आणि शेलार यांच्या निवासस्थानी जाणार। ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राहुल गांधींची मागणी, तर 90 सचिवांमध्ये फक्त 3 ओबीसी कसे, सरकारला सवाल। परिणय फुके, आशिष देशमुख नागपुरातील ओबीसी आंदोलकांच्या भेटीला, सरकारच्या वतीनं दिलं चर्चेचं निमंत्रण। ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या रवींद्र टोंगेंवर उपचार सुरू, तर ओबीसी समाजासाठी नेत्यांसोबत सरकारची 29 तारखेला बैठक। सरकारच्या निर्णयानंतरही धनगर आंदोलक सुरेश बंडगर उपोषणावर ठाम, आजचा 17वा दिवस, आंदोलन मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, अभ्यासासाठी समिती स्थापन होणार, सरकारनं मागितला 2 महिन्यांचा अवधी। नाशिकमधील कांदा लिलाव आज तिसऱ्या दिवशीही बंद, व्यापारी बैठकीमध्ये 2 दिवसात तोडगा निघण्याचा अंदाज। मुंबईतील लालबागच्या राजाच्या मंडपात धक्काबुक्की, भाविकांमधील धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल। चांद्रयान 3 आज स्लीपिंग मोड मधून जाग होणार, इस्रो लँडर आणि रोव्हरशी संपर्क करणार, 16 दिवसांनंतर आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्योदय। एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात, KL राहुलच्या नेतृत्वामध्ये भारत ऑस्ट्रेलियाला भिडणार।